पट्टणकडोली इथं एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या भात पिकावर अज्ञाताकडून तणनाशक फवारणी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. शेतकऱ्यानं कष्टानं वाढवलेल्या भात पिकाचं तणनाशक फवारून नुकसान करणाऱ्या विकृत मनोवृत्तीबाबत परिसरातून संताप व्यक्त होतोय. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली इथल्या दिलावर मुल्ला यांची पाचगाव पाणंदजवळ शेतजमीन आहे. 6 जून रोजी मुल्ला यांनी तिथं भाताची पेरणी केली होती. पेरणीनंतर चांगला पाऊस झाल्यानं भाताची उगवणही चांगली झाली होती. दरम्यान या भात पिकांवर विकृत वृत्तीच्या अज्ञातानं तणनाशकाची फवारणी केल्यानं भाताचं पीक जागच्या जागी करपल्याचं आढळलं. भात करपल्यानं शेतकरी मुल्ला यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मोठ्या कष्टानं पिकवलेल्या भात पिकाचं नुकसान झाल्यामुळं दिलावर मुल्ला हवालदिल झालेत. आता दुबार पेरणीचं संकट त्यांच्या समोर आहे. या घटनेमुळं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. एरवी तणनाशकाचा वापर हा पिकातील तण मारण्यासाठी होतो, मात्र अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान करण्यासाठी जर तणनाशकाचा वापर होऊ लागला तर भविष्यात शेतकऱ्यांसाठी तणनाशक घातकच ठरणार असल्याची चर्चा शेतकरी वर्गातून होतीये. गोरगरीब शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करणाऱ्या मनोरुग्णावर कडक कारवाई करण्याची मागणी होतीये.